डोलामेटी की आबादी दिन प्रतिदिन बढ़ रही है और साथ ही अवैध व्यापारियों की संख्या भी बढ़ रही है। इस कारण स्कूल और कॉलेज के छात्रों और महिलाओं को असुरक्षितता महसूस हो रही है। नुक्कड़ पर बैठे बदमाशों पर अंकुश लगाने के लिए डोलामेटी में एक पुलिस चौकी भी स्थापित करें। वाड़ी और डोलामेटी राजमार्ग पर मांस की दुकानें हटाए। फूड सेफ्टी स्टैंडर्ड एक्ट 2011 के अनुसार खुले में मांस बेचना कायदे से गुनाह है। मांस खरीदी करने आने वाले ग्राहक अपने वाहनों को सड़क पर ही पार्क करते हैं, जिसके परिणाम स्वरूप दुर्घटनाओं की संख्या में वृद्धि होती है। नागपुर तहसील पत्रकार संघ द्वारा यह मांग की गई है कि खुले में मांस बिक्री के खिलाफ उचित कार्रवाई की जाए। वाड़ी पुलिस स्टेशन के नवनियुक्त पुलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी और MIDC परिमंडल क्रमांक 1 ट्रैफिक के PI राजेंद्र पाठक ने मंगलवार को दत्तवाड़ी स्थित नागपुर तहसील पत्रकार संघ के कार्यालय में स्वागत शुभकामनाएं दी गई। वाड़ी पुलिस स्टेशन और MIDC पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले क्षेत्रों में समस्याओं पर चर्चा की गई। इस वक्त पत्रकार संघ के अध्यक्ष अरुण कराले, मुख्य सलाहकार अजय तायवाड़े द्वारा परिचयात्मक टिप्पणी की गई। इस मौके पर पत्रकार संघ के सलाहकार सुरेश फलके, सचिव समाधान चौरपगार, उपाध्यक्ष गजेंद्र डोंगरे, कोषाध्यक्ष सौरभ पाटिल, प्रसिद्ध प्रमुख नटवर अबोटी, सदस्य गजानन तुमदाम, पुलिस अधिकारी सुनील दहीवाले, मौसम पठान, प्रदीप देशमुख, संतोष राठौड़ आदि प्रमुखताओं से उपस्थित थे। अपना आम्स दोगा अधिकार पाचारण कर सत्कार वजा समारंभ साजरा करबल मैं अपना सर्व आभारी है। मैं साधी हि जागा नवीन नहीं तो पोस्टिंग नवीन है तो अनुषंगा ने त्या पोस्टिंगला न्याय द्यायचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन। सर्वार्थाने इथल्या ज्या ट्रॅफिकच्या समस्या आहे त्या समस्याला कारण आहे बेसिकली इथलं जे हब ट्रान्सपोर्टेशन हब आणि रचना जी आहे ती सर्वार्थाने त्या निकषानुसार झालेली दिसून येत नाही, तर त्या अडचणींना आपल्याला आता सामोरं जायचं आहे, त्या अडचणींवर मात करायची आहे। त्यासाठी ज्या ज्या स्तरावर प्रयत्न करावा लागेल किंवा करता येणं शक्य असेल त्या स्तरावर सर्व प्रयत्न करून सोल्युशन काढणे किंवा त्यातून मार्ग काढणे हा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील। त्या बाबतीत तुम्हा सर्वांचे आम्हाला साहेबांनासुद्धा मनासुद्धा सपोर्ट लागेल। जो एक हे असतो माणसाला सर्वांनी जर त्या गोष्टीवर भाष्य केलं तर कदाचित त्यातून चांगलं सोल्युशन लवकर निघतं, अन्यथा माझ्या दृष्टिकोनातून तर हा काही वर्षापासूनचा प्रश्न आहे। त्यामुळे एक व्यक्ती आला आणि त्याने लगेच त्याचं निराकरण केलं असं जनरली शक्य होत नाही। नागपूर तालुका पत्रकार संघ यांनी जी बोलणी सत्कार केलेला आहे त्याबद्दल कृतज्ञता सर्वांचं धन्यवाद। या ठिकाणी उपस्थित माननीय पाठक सर, आपण सर्व नागपूर तालुका संघाचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी, माझी इथं जी नवीन नेमणूक झालेली आहे माननीय पोलीस आयुक्त यांनी जी जबाबदारी दिली आहे तर ती त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पार पाडण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन। आपल्या हद्दीमध्ये जे अवैध व्यवसाय जे आहेत त्याच्यावर प्रथमता अंकुश लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल। त्याचप्रमाणे जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून कोण पुन्हा असे गुन्हे घडणार नाहीत याबद्दल दक्षता घेऊ। त्याचप्रमाणे ट्रॅफिकची जी समस्या आहे सर्वांचे योगायोगाने याच ठिकाणी या MIDC विभागातच नेमणूक झालेली आहे, त्याच्यामुळे सर्वांचं पूर्ण सहकार्य राहील। सर्वांना सर्व समस्या अवगत आहेत तर त्यांच्या सहकार्याने आम्ही त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू। त्याचप्रमाणे जो चौकीचा प्रश्न आहे ते सुद्धा सरांनी सांगितलेला त्याप्रमाणे फॉलोअप घेऊन पूर्तता करू। आगामी जो सण आहे दिवाळी त्यानिमित्त आता गर्दी वाढत आहे तर थोडं लोकांनी दक्षता घ्यावी, मास्क लावणे, त्याच्यानंतर आता पूर्णपणे अजून काही प्रादुर्भाव कमी झालेला नाही कोरोनाचा, लस येईपर्यंत आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे। आता अशी भीती व्यक्त केली जाते की कदाचित या दिवाळीच्या गर्दीमध्ये परत जास्त दुसरी लाट येऊ शकते, तर त्याची दक्षता घेण्याबाबत आपण लोकांना आवाहन करावं आणि
आपलं जे सहकार्य राहील, सरांनी ज्या प्रमाणे काम केलेलं आहे, सरांचं मार्गदर्शन राहील चांगलं, तसं आपलंही सहकार्य राहून पूर्णपणे आपलं व्यवस्थित काम करण्याचा, कायदेशीर काम करण्याचा प्रयत्न करेन. परवानगी शुभेच्छा देतो दिवाळीच्या. एनबीसी न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील के रिपोर्ट.